हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्याजवळ एक रेसिपी शेअर करणार आहे, होममेड सॅलेक्स कसं करतात ते. तर व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नक्की हे सॅलेक्स ट्राय करा. सो चला तर आता स्टार्ट करूया आपण. सो सगळ्यात आधी मी तांदूळ घेतलेत आणि नंतर मग मिक्स डाळ घेतली आहे. डाळीमध्ये बघा मी काय काय घेतलं आहे. सगळ्यात आधी मी मूग डाळ घेतली आहे आणि ही घेतली आहे उडीद डाळ, मसूर डाळ आणि आपली तूर डाळ. या तीन डाळी घेतल्या. तुमच्याकडे जर चणा डाळ असेल ना तर ती पण घेऊ शकता तुम्ही, ती पण चांगली आहे. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घेतले. आता काय करायचं हे आपल्याला तीन चार पाण्यामधून वॉश करायचं आहे. ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला रात्री तरी करायची आहे, नाही तर सकाळी तरी करायची आहे जेव्हा म्हणजे फक्त आपलं ड्राय करायचे. मी हे दोन ग्लास दीड ग्लास आहे ना तांदूळ घेतलं आहे आणि डाळ आहे ती पुरी सगळी मिक्स करून एक वाट म्हणजे एक ग्लास होईल असं आहे ते. आणि आता मी हे ना कसं सगळ्यांना वॉश करून घेतली, तीन चार पाण्यांनी वॉश करून घेतली. आता मी याला कॉटनच्या रुमालावरती ड्राय करायला ठेवून देईल. आणि आता ऊन आहे, उन्हाळा आहे त्याच्यामुळे लवकर ड्राय होऊन जातं. सो हे मी असं हवेवरती ड्राय करायला ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एवढं सगळं टाकणार आहे. हे सगळे मिक्स डाळी आहेत ज्या की मी वाळवून घेतल्यात. उन्हामध्ये नाही वाळवायच्या, फॅनखाली वाळवून घ्यायच्या ह्या सगळ्या डाळींना. सगळ्या पदार्थांना उन्हामध्ये नाही वाळवायच्या, फॅनखाली. सो हे तांदूळ घेतलेत, हे पण मी वॉश करून घेतलेत अगदी नीट आणि नीट सुकलेत. जरा पण त्याच्यामध्ये पाण्याचं हे नाही आहे, ओलावा नाही आहे. सो आणि नंतर मग मी घेतलेत हे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतले काजू, बदाम आणि अक्रोड घेतले आणि थोडा ओवा घेतले. ओवाने कसं गॅस वगैरे मुलांना होत नाही त्याच्यामुळे ओवा घ्यायचा. आणि मखाने पण घेतले याच्यामध्ये. मखानेमध्ये हाय प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे मखाने पण घेतले. सो आता ह्यांना सगळ्यांना आपल्याला सर्व जे घटक आहे ते तुपामध्ये आपल्याला अगदी शेलो फ्राय करून घ्यायचे. सो पॅन घेतलंय मी, पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकले, अगदी थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं. आणि त्याच्यामध्ये मी पहिले तांदूळ भाजून घेईल. तांदळाचा कलर अगदी ब्राऊन येईपर्यंत त्याला नीट हलवत राहायचं आहे, शेलो फ्राय करत राहायचं आहे, जेणेकरून ते आपण मिक्सरला लावून नंतर त्याला आपण प्रोसेस करू जेवणाची बाळाच्या म्हणजे पाण्यामध्ये उकळून घेऊ तेव्हा ते नीट शिजले पाहिजेत आणि पोटदुखी वगैरे असा काही त्रास नको व्हायला. त्याच्यामुळे अगदी मीडियम फ्लेमवरती तांदळाला आणि म्हणजे सगळ्याच घटकांना आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. लो नाही तर मीडियम, हायमध्ये नका भाजून घेऊ. सो अशा प्रकारे मी नीट अगदी भाजून घेते. सो तुम्हाला आता दिसतच असेल त्याचा कलर आहे तो चेंज झालाय. असा चेंज झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची, नाही तर गॅस बंद करून आपल्याला ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. अशा प्रकारे दुसऱ्या भांड्यामध्ये मी सगळं काढून घेते जे भाजलेलं आहे ते आपल्याला नीट एका स्वच्छ पॅनमध्ये काढून घ्यायचं, बाऊलमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आता उडीद डाळ बोलते ज्या मिक्स डाळी आहेत ना अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की कलर कसा चेंज झालाय तो. आता मी आहे ते मिक्स डाळी होत्या त्या भाजून घेईल. सेम ह्याच्या आधी मी थोडंसं फ्राय करून घेतलं पॅनमध्ये, नंतर तूप टाकलं. आता हे तुपामध्ये मला व्यवस्थित त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती त्यांना रोस्ट करून घ्यायचं आहे. सेम आता तुम्ही पण बघता त्याचा कलर चेंज झाला. आता ते पण मी एका बाऊलमध्ये काढून घेते, एकत्र सगळं करून घ्यायचं आपल्याला कारण का आपल्याला ते ग्राइंड करायचं आहे. आणि आता हे मखाने आहेत ते पण तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं म्हणजे मखान्यांना थोडं भाजायला वेळ लागतो, म्हणजे कसं असतं मखाने आपण जेव्हा भाजायला घेतो ना तेव्हा त्याची साईज मोठी असते आणि जेव्हा ते भाजून होतात ना तेव्हा त्याची साईज छोटी छोटी होत जाते तेव्हा समजून जायचं की ते भाजून झालेत. आणि एक हातात घ्यायचं आणि त्याला प्रेस करून बघायचं आपल्याला आणि ते प्रेस केलं ना की ते पटकन तुटून जातात, की ते जी मखाने भाजल्याची प्रोसेस आहे ना ती होऊन जाते म्हणजे ते क्रिस्पीनेस होतो. सो आता मखाने पण भाजून झालेत, आता त्याला पण मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करेल, म्हणजे सगळे एकाच बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते मी. आणि आता राहिलं ते फक्त ड्रायफ्रूट्स राहिलेत, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये तूप नका घालू, नुसते शेलो फ्राय करून घ्या पॅनमध्ये आणि लगेच होऊन जातात, जास्त
जास्त वेळ नका परतू, नाही तर ते काळपट पडून जातील. आणि ओवा असतो त्याच्यामुळे जास्त वेळ भाजू नका, ओवा जेवढा भाजला जाईल तेवढाच करा. आणि आता ह्यांना भाजून घेईल. सो आता माझे ड्रायफ्रूट्स पण भाजून झालेत. आता पण मी आता ह्यांना पण मी बाजूला काढून घेते, कारण का आता जेवढे सगळे घटक होते ते भाजून झालेले आहेत. आता काय करायचं, हे थंड व्हायला ठेवून द्यायचं. अगदी हार्डली अर्धा तास एक तास लागतो. सगळं अगदी व्यवस्थित थंड झाल्याशिवाय त्यांना मिक्सरला लावू नका, नाही तर ते एकत्र म्हणजे असं पाणी सुटल्यासारखं होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याला एकदम 2-3 तास ड्राय व्हायला सोडून द्या. आता हे ड्राय झाल्यानंतर मी मिक्सर करून घेते. मी अगदी मोठ्या भांड्यात करते, तुम्ही छोट्या भांड्यात पण करू शकता. आपल्याला काय करायचं, थोडा थोडा घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण मिक्सर फिरवतो ना, आपण शेंगदाणे जसे बारीक करतो ना, ॲट अ टाईम डायरेक्ट आपण एक्सटेंड नाही करत स्पीड. हळूहळू म्हणजे 1 वर थोडा वेळ, 2 वर थोडा वेळ असं करायचं. नाहीतर तुम्ही एकदमच फिरवायला गेलात ना तर त्याला पाणी सुटतं, कारण का बदाम काजू असतं त्याच्यात ऑलरेडी ऑइल असतं, त्याच्यामुळे मग ते असं घट्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे हळूहळू तुम्ही ग्राइंड करा. सो अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतलं आहे त्यांना. तर तुम्ही बघताय थोडंसं जाडसर आहे. अजून एकदा फिरवून घेईल मी त्याला. आणि आधी थोडं थोडं फिरवून घेते आणि नंतर मग मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. ज्याने काय होईल, आपल्याला पुढची पण एक प्रोसेस करायची आहे. तर तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा की पुढची काय प्रोसेस आहे. सो सगळं मी आधी हे सगळं जेवढं आहे ते ग्राइंड करून घेते अगदी व्यवस्थित. आणि आता आहे ते माझं सगळं ग्राइंड करून झालं आहे. तुम्ही बघताय अगदी म्हणजे जेवढं होतं तेवढं ग्राइंड करून झालेलं आहे. आणि मला हे एक महिना तरी आरामात जाणार आहे. 1 महिनाहून पण जाईल, कारण का जास्त क्वांटिटीत केलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं पुढची प्रोसेस, कारण का ह्याच्यामध्ये छोटे छोटे दाणे पण असतात, ओवा पण असतो आणि डाळींचे छोटे छोटे पार्टिकल्स असतात हार्ड. त्याच्यामुळे आपल्याला एक अशी चाळणी घ्यायची आणि वरती आपल्याला जे आपण मिक्सरमधून काढलेलं पावडर ती टाकायची, जेणेकरून जे कडक कडक पार्टिकल्स असतील किंवा हार्ड पार्टिकल असतील ते वरती राहतील आणि एकदम पावडरच्या फॉर्ममध्ये असेल ते खाली जाईल. आणि मग आपल्याला काय करायचं, परत एकदा आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. जी जाडी जाडी वरती राहिलेलं असेल चाळणीच्या वरती पावडर, ती परत आपल्याला मिक्सर लावायचं आहे. सेम प्रोसेस करायचं आहे, जोपर्यंत एकदम पावडरच्या फॉर्ममध्ये होत नाही तोपर्यंत तसं करायचं आहे. कारण का कसं पावडरच्या फॉर्ममध्ये असेल ना तर ते शिजतं पटकन आणि बाळाला खाताना काही त्रास होत नाही. डाळी असतात त्याच्यामुळे कधी कधी डाळी पटकन शिजत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, चाळणीने चाळून घ्यायचं आहे. नाही तर तुम्ही मिक्सरला पण बारीक ग्राइंड करू शकता. त्या प्रोसेसला काय करायचं, तुम्ही काय करायचं तुम्हाला मी सांगते. ड्रायफ्रूट्स तुम्ही वेगळे जर केले ना तरी चालू शकतं. आणि जर तुम्ही तांदूळ आणि डाळ असेल ना ते डायरेक्ट तुम्ही पेस्ट केली ना तरी पण होते, पण मी ह्याच्यामध्ये मिक्स केले. ही प्रोसेस पण इझी आहे, एवढं काय हार्ड नाही आहे. फक्त 2 आपल्याला मिक्सर लावावा लागतो एवढंच. सो आता हे जे जाड फॉर्ममध्ये होतं ते मी परत मिक्सरला लावून घेईल आणि परत एकदा मी त्याला ग्राइंड करून घेईल. म्हणजे ही प्रोसेस आहे ना ती होऊन जाते. आणि हे सॅरलेक्स केलं ना की बाळ अगदी आरामात खातं. असं आपण जे घरी सॅरलेक्स बनवतो ना तसं बाहेर तुम्हाला जरा पण भेटणार नाही. आणि ह्याच्यामध्ये ना आपण शुगर ॲड करत ना काही ॲड करत. आपण जर तुमचं बाळ जर 1 वर्षाचं असेल ना तर तुम्ही ना ह्याच्यामध्ये काय ॲड करा मी सांगते. जेव्हा आपण हे पाण्यामध्ये शिजवायला घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं गूळ टाकायचं. आणि काळं गूळ टाका असेल तर बेस्ट काळं गूळ. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. पिंक साल्ट यूज करा, आपला नॉर्मल नका यूज करू. आणि थोडंसंच टाकायचं. जर बाळ तुमचं अंडर 1 इयर असेल ना तर तुम्ही गूळ पण नका देऊ आणि साल्ट पण नका देऊ. 1 इयरच्या पुढे असेल ना तर तुम्ही हे 2 पदार्थ देऊ शकता. आणि ही जी भरडी मी केली आहे ना, म्हणजे हे सॅरलेक्स केलं आहे ना, ते तुम्ही अगदी 1.5-2 वर्षाच्या मुलांना आरामात देऊ शकता. 2 वर्षाचं मुलगं बघायला गेलं तर सगळं खातं, पण आता कसं होतं, आताचं बाळ आहे ना अजिबात खात नाही. उन्हामुळे गर्मीमुळे आहे ना ते जरा पण खात नाही. सो हे सॅरलेक्स तुम्ही असं तयार करा घरी. बघा माझी कशी पावडर फॉर्ममध्ये झालं आहे. आणि
अगदी हे मला 1.5 महिना तरी आरामात जाणार आहे. सो तुम्ही हे सॅरलेक्स आहे ना नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. जर तुम्ही हे सॅरलेक्स केलं असेल आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपल्याला हे स्टोअर आहे ना काचेच्या बरणीमध्ये आयदर आपल्याला स्टीलच्या बरणीमध्येच करायचं आहे. प्लॅस्टिकची बरणी बाळांच्या कुठल्याही पदार्थासाठी यूज करू नका, कारण का प्लॅस्टिक बाळासाठी चांगलं नाही आहे. सो आता मी हे स्टोअर करून ठेवेल अगदी 1.5 महिन्यासाठी. परत एकदा मी तुम्हाला असं अजून एक नवीन सॅरलेक्स दाखवेल. आपलं कडधान्य असतात ना त्यांचं नवीन सॅरलेक्स मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल. जेव्हा हे सॅरलेक्स माझं संपेल ना तेव्हा तुम्हाला मी नेक्स्ट न्यू रेसिपी दाखवेल. सो आजच्या पुरती एवढंच. जर आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला तर पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बाळाला तुमच्या नक्की हे सॅरलेक्स खाऊ घाला.